राज्य सरकार आणि निमसरकारी कर्मचाऱ्यांचा जुनी निवृत्तीवेतन योजना लागू करण्यासह विविध मागण्यांसाठी काल मध्यरात्रीपासून बेमुदत संप सुरू झाला आहे शासकीय कर्मचाऱ्यांसह शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारीही या संपात सहभागी झाले आहेत दरम्यान महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघटनेनं या संपातून माघार घेतली आहे जुन्या निवृत्तीवेतन योजनेबाबत विचार करण्यासाठी समिती स्थापन केली जाईल असं आश्वासन राज्य सरकारनं दिल्यानंतर यासाठी सरकारला वेळ देण्याचा निर्णय या घेतला आहे राज्यातल्या सर्व जिल्ह्यांमधले राज्य सरकारचे कर्मचारी संपात सहभागी झाले आहेत यामुळे अत्यावश्यक सेवा काहीशा विस्कळीत झाल्या आहेत नागपुरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय परिचर्या वसतीगृहासमोर एकत्र येत जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी या मागणीसाठी आंदोलन करण्यात आलं नर्सेस बेमुदत संपावर रुग्णसेवेवर देखील त्याचा परिणाम झाला आहे छत्रपती संभाजीनगर इथल्या शासकीय घाटी रुग्णालयातील सातशेहून अधिक परिचारिका या बेमुदत संपात सहभागी झाल्या आहेत मुंबईतल्या जे रुग्णालयातील तृतीय आणि चतुर्थ श्रेणीतील कर्मचारीही या संपात सहभागी झालेत ठाणे जिल्हा रुग्णालय आणि जिल्हाधिकारी कार्यालयातले कर्मचारीही या संपात सहभागी झाले आहेत अहमदनगर जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांनी या संपात सहभागी होऊन मोर्चा काढला होता बुलडाणा जिल्ह्यातील जिल्हा परिषद पंचायत समिती महसूल आरोग्य संघटनेसह इतर संघटनाही या संपात सहभागी झाल्या कर्मचारी बुलडाणा जिल्हा परिषद कार्यालयासमोर आणि जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलनात सहभागी झाले होते राज्य कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या बेमुदत संपात सहभागी होणाऱ्या कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई केली जाईल असं राज्य सरकारनं स्पष्ट आहे सामान्य प्रशासन विभागाचे सचिव सुमंत भांगे यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे राज्य शासकीय कर्मचारी संघटनेनं विविध प्रलंबित मागण्यांसाठी आजपासून बेमुदत संपावर जाण्याची नोटीस या आधीच दिली होती हा संप बेकायदा असल्याचं राज्य सरकारनं आधीच स्पष्ट आहे